अलीकडे इंटरनेट सर्फिंगही मोबाईलवरूनच करण्यात येते. अनेक जण त्यालाच प्राधान्य देतात कारण मोबाईलवरील स्वस्त इंटरनेटमुळे इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच आता हॅकर्सनी आपला मोर्चा संगणकाऐवजी मोबाईलकडे वळवलाय. मोबाईलवर केले जाणारे सायबर हल्ले वाढत चालले. अशा परिस्थितीत मोबाईलची सुरक्षा एक महत्वाचा मुद्दा म्हणून समोर येते. म्हणूनच याबाबत आपण आज जाणून घेऊया या विस्तृत व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी कृपाली दाभाडकर आणि आपण पाहताय शॉर्ट न्यूज मराठी. सध्या व्यवहार असो, शॉपिंग असो किंवा इतर काही कामं असो, ही ऑनलाईनच केले जातात. मग याचा फायदा घेऊन सध्या ऑनलाईन व्यवहाराच्या नावाखाली लोकांना फसवल्या जात आहे. आणि आता त्याचबरोबर मोबाईल हॅक होण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मग आता मोबाईल हॅक कसे केले जातात पाहूया. तर GSM तंत्रज्ञान असलेल्या मोबाईल फोनला हॅक करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आरामात जोडता येते, त्यामुळे ते फोन हॅकर्सच्या जाळ्यात फसतात. तसंच मोबाईल हॅक करण्यासाठी हॅकर्सकडून काही विशिष्ट लिंक नागरिकांना पाठवल्या जातात आणि नागरिकांना फोन करून त्या लिंकवर पाठवलेले मेल किंवा मेसेज उघडण्यास सांगण्यात येते. आणि एकदा सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचा बनाव करून नागरिकांशी संपर्क साधण्यात येतो. मग हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून आपल्याला हवा त्याचा मोबाईल हॅक करून त्यावरील संभाषण किंवा माहिती, छायाचित्रे दूरवरून देखील मिळवू शकतात. मग आता हे सगळं करण्यासाठी हॅकर्स नक्की काय करतात. हॅकिंग मध्ये अनेकदा फोन मध्ये स्टोअर असलेली माहिती बदलली जाते. तसंच अनेक वेळा मोबाईलचा डेटा हॅक करून बँक खात्यातून परस्पर खात्यातील पैसे दुसऱ्या खात्यात वळविले जातात. मोबाईल मध्ये सुरू असलेली सर्व ऍप्लिकेशन म्हणजे अगदी मेल, फेसबुक, ट्विटर सुद्धा हॅक केले जातात. मेल मध्ये असलेल्या डाटाचा वापर करीत क्रेडिट किंवा डेबिट कार्डची गोपनीय माहिती मिळून त्याद्वारे लाखो रुपये काढले जातात. हॅकर्सने काही बँकांकडील ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा डाटा हॅक केलेला असतो. हॅकरने अनेक बँकांचा डाटा मिळविला असतो. या कारणामुळे क्रेडिशन्सचा वापर करून ऑनलाईन लुटमार करण्यासाठी हॅकर्स ग्राहकांच्या मोबाईलमध्ये मालवेअर म्हणजेच लिंक पाठवतात. आता हॅकिंग करिता हॅकर्सकडून OTP चा वापर कसा केला जातो. तर हॅकर्सकडून शक्यतो लुटमार करण्यासाठी रात्रीची वेळ निवडण्यात येते. हॅकर्सने मोबाईल हॅक केलेला असल्याने त्यांना पैशाचे ऑनलाईन व्यवहार करताना लागणारा वन टाइम पासवर्ड म्हणजेच आपल्या सोप्या भाषेत OTP त्यांना लगेच मिळतो. या पासवर्डचा वापर करून ते ऑनलाईन लुटमार करू शकतात. व्हॉट्सअप फेसबुक अकाउंट हॅक कसे केले जाते. तर व्हॉट्सअप फेसबुक अकाउंट हॅक करून अकाउंटद्वारे अश्लील मेसेज पाठवले जातात. व्हॉट्सअप किंवा फेसबुक रिइन्स्टॉल करताना संबंधित कंपनींकडून एक OTP पाठवण्यात येतो. मग या पासवर्डच्या मदतीनेच आपण संबंधित ऍप्लिकेशन वापरू शकतो. हॅकर्स परिचितांपैकी एकाचा मोबाईल हॅक करून त्यावर व्हॉट्सअप रिइन्स्टॉल करण्याचा OTP मिळवून व्हॉट्सअप हॅक करतात आणि नंतर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पोहोचून इतरांचे मोबाईल हॅक करण्याचा सपाटा सुरू करतात. व्हॉट्सअप अकाउंट हॅक करून रिइन्स्टॉल करताना नागरिकांच्या मोबाईलवर OTP आल्यावर हॅकर हॅक केलेल्या अकाउंटवरून काही भूलथापा मारून OTP पाठवण्याबाबत विनंती करतो. म्हणजेच आलेला OTP त्यांना परत देण्यासाठी तो नागरिकांना परेशान करतो किंवा विनंती करून सारखा OTP पाठवण्यासाठी सांगत असतो. मग आपल्या ओळखीतील व्यक्ती मदत मागतो म्हणून संबंधितांना तो मेसेज फॉरवर्ड करतो. अशा रीतीने हॅकर सहजपणे हॅकिंग करू शकतो. हॅक झाल्याची मग आता लक्षणे कोणती आहेत, म्हणजे आता ते आपल्याला कसं कळणार की आपला फोन हॅक झालाय किंवा आपलं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झालंय. तर अचानक रिस्टार्ट होणे, म्हणजेच आपला मोबाईल अचानक रिस्टार्ट होणे, एकदम शटडाऊन होणे किंवा मोबाईल मधून आपोआप SMS पाठवला जाणे, मोबाईल मधील ऍप्स अनपेक्षितरित्या सुरू किंवा बंद होणे, ही मोबाईल हॅक झाल्याची लक्षणे आहेत. मग आता आर्थिक व्यवहार करताना काय काळजी घेतली पाहिजे. पैसे देण्यापूर्वी केवळ चॅटिंगवर विसंबून न राहता मोबाईलवर बोलून खात्री करून घ्यावी. मेलमध्ये किंवा SMS मध्ये आलेली अनोळखी लिंक उघडू नये आणि ती लिंक आपल्याकडून चुकून उघडण्यात आली तर मोबाईल फॉर्मॅट करून घ्यावा. अनोळखी व्यक्ती मेसेज किंवा मेल करत असेल तर त्याला लगेच ब्लॉक करणे आपल्यासाठी योग्य ठरेल. मोबाईल हॅकिंग पासून संरक्षित ठेवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. मग आता आपला मोबाईल हॅक होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे पाहूया. ब्लूटूथ वापरत असाल तर ते बंद किंवा इनव्हिजिबल मोड मध्ये ठेवा. त्याशिवाय फोन सतत अपडेट करत राहा, म्हणजे त्यातील कार्यक्रम तुम्हाला सतत समजत राहतील. तुमच्या फोनला पासवर्ड असू द्या, त्यामुळे दुसरं कोणीही तुमच्या फोनचा वापर करू शकणार नाही. कुठल्याही अनोळखी मेसेज मध्ये एखादी लिंक पाठवली गेली असेल तर ती उघडू नका. एखादे अँटीव्हायरस ऍप इन्स्टॉल करा. मोबाईलचा IHMEI क्रमांक शेअर करू नका. जर या जाळ्यात तुम्हाला अडकायचं नसेल तर मोबाईलचा वापर करताना कुठल्याही प्रकारचे अनोळखी ऍप, गेम
खात्री न करता डाउनलोडही करू नका आणि कुठल्याही ऑनलाईन व्यवहार किंवा शॉपिंग करताना काळजीपूर्वक आणि खात्रीपूर्वक करा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.